नालासोपारातील एका तरुणाची दिल्लीतील एका तरुणीबरोबर फेसबुकद्वारे ओळख झाली. त्यानंतर मोबाईलद्वारे व्हॉट्सअपवर अश्लील बातचीत सुरू झाली. एकदा व्हॉट्सअपवर अश्लील कृत्य करण्यास तरुणीने त्या तरुणाला भाग पाडलं आणि अश्लील पोजमधील व्हिडिओ तिने सेव्ह करून ठेवले. त्यानंतर त्या तरुणाकडून समाज माध्यमावर व्हिडिओ पसरवण्याची धमकी देऊन 50,000 मागणी करण्यात आली आणि ती न दिल्यानं त्या तरुणीने त्याचे फोटो काढून त्याच्या काही मित्रांनाही पाठवले. शेवटी हताश होऊन तरुणाने तुळींज पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर तुळींज पोलिसांनी आयटी ऍक्ट अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल करून तरुणीचा शोध सुरू केला आहे. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, नालासोपारा. आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे. तो एका महिलेचा फोन त्या मुलाला येतो, साधारणतः मुलाचं वय 24-25 आहे. त्या मुलाला फोन आल्यानंतर त्यांची फेसबुकवरून मैत्री होते. फेसबुकवरून ते एकमेकाशी बोलायला लागतात, पर्सनल नंबर त्यांचे देतात. एक दिवशी ती महिला मुलगी जी आहे ती त्यांना व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल करते. त्यावेळेला ते अंगावरती कपडे नसतात तिच्या आणि ते त्यांना सेक्स करण्याची मागणी वगैरे अशा प्रकारची करत असते. त्यामुळं ह्या दोघांमध्ये त्यांचं त्यावेळेला बोलणं होतं आणि त्यामध्ये त्यांचा तो व्हिडिओ कॉलद्वारे जो आहे तो सेक्स केलेला असं त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ त्या मुलीने काढला आणि व्हिडिओ काढून त्याच्या जे फ्रेंड लिस्टमध्ये जे त्यांचे मित्र होते त्या लोकांना त्यातले काही स्नॅपशॉट पाठवले आणि हे जे फिरेदे आहेत त्यांच्याकडे त्यांनी 50,000 रुपयाची खंडणी मागितलेली आहे की तू 50,000 रुपये आम्हाला दे, नाहीतर हा व्हिडिओ मी आणखी काही लोकांना किंवा मित्रांना तुझ्या शेअर करा आणि तुझी बेइज्जती करून त्यावरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे. आपण सायबरच्या मदतीने त्या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत. सर, या प्रकरणी काय सांगणार आपण? मी या प्रकरणी जनतेला असे आवाहन करेल की तुम्हाला असे काही अनोळखी महिलांचे फोन आले किंवा इतर काही फोन आले तुम्हाला, तर आपल्याशी जी व्यक्ती आपल्याला ओळखत नाही किंवा ज्यांचा आणि आपला काहीही संबंध नाही, फक्त फेसबुकवरून किंवा इतर सोशल मीडियावरून आपली आणि त्यांची ओळख आहे, अशा व्यक्तीला आपली कुठल्याही प्रकारची गोपनीय माहिती देऊ नका किंवा त्यांचे व्हिडिओ कॉल आले तर ते व्हिडिओ कॉल तुम्ही ॲक्सेप्ट करू नका खात्री केल्याशिवाय. सर, हा मुलगा काय करतो? नोकरी करतो का कॉलेज करतो आणि मुलगी कुठली आहे तिने? नाही, ते मुली जे ज्यांचा कॉल आला होता त्यांनी सांगितलेलं आहे की मी दिल्लीवरून बोलते म्हणून सांगितलेलं आहे. एक्झॅक्टली ते सांगताना दिल्ली सांगितलेलं आहे, इतर कुठलीही असू शकते किंवा दिल्लीची नसूही शकेल. तो मुलगा जो आहे तो जॉब करतो, नॉर्मल जॉब करतो आणि तो जॉब करत असताना त्याला हा फोन आलेला आहे. त्यांनी सांगितलंय की माझ्याकडे 50,000 रुपये नाही, तरी त्या महिलेने त्यांच्याकडे 50,000 रुपयाची खंडणी मागितलेली आहे. काय गुन्हा दाखल केला? आता गुन्हा आपण त्यामध्ये आयटी ऍक्ट लावलेला आहे आणि त्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास आमची एक PI अपेट साहेब आहेत ते करत आहेत.